जत येथील नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे जागेवर लवकरच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 12 फुटाचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जत शहरात असावा अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडून पुतळ्यासाठी निधी देखील जमा करण्यात आला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रॉन्झ धातूपासून मडगलीकर यांनी 12 फूट उंचीचा भव्य व आकर्षक असा पुतळा बनवलाय. या पुतळ्यासाठी 18 लाख रुपये खर्च आलाय. जत नगर परिषदेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी आरक्षित केलेल्या खुल्या भूखंडावर विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा ब्रॉन्झ धातूमध्ये तयार करण्यात आलेला 12 फूट उंचीचा पुतळा या ठिकाणी बसवणार असून सध्या या जागेच्या सभोवताली दगडी कंपाऊंड बांधून पूर्ण झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ज्या चबुतऱ्यावर बसवण्यात येणार आहे त्या चबुतऱ्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलंय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याकामी जतचे नगरसेवक व दलित पॅन्थरचे नेते भूपेंद्र कांबळे, बसपा नेते अतुल कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संजय रावजी कांबळे, अशोक कांबळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जत येथील आंबेडकर अनुयायांनी मोठे योगदान दिलंय. या जागेची पूर्णपणे स्वच्छता करून उद्यानाचा विकास आराखडा तयार करून या ठिकाणी विविध प्रकारचे शोभिवंत वृक्षाची लागवड करण्यात येणार असून अबालवृद्धांसाठी या ठिकाणी सर्व सुविधा तयार करण्यात येणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान उभारणीसाठी 60 ते 70 लाख रुपये खर्च येणार आहे. यामुळे जत शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 12 फुटी ब्रॉन्झ धातूपासून बनवलेला पुतळा बसवल्यानं डॉक्टर आंबेडकर यांच्या अनुयायांचे व जत शहरवासियांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी साजरी करण्यात येत असून जयंतीपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा औरंगाबाद येथून आणून त्यांची सवाद्य जत शहरातून भव्य मिरवणूक काढून तो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये बसवण्यात येणार आहे.